आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मुळा आणि गाजरचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 8 ते 10 वाळलेली मिरची घेतली. मिरची थोडीशी भाजल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून सोप, 1 टेबलस्पून जिरे, 1/2 टेबलस्पून मिरे आणि 1/2 टेबलस्पून मेथी हे सर्व थोडंसं भाजल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक करायचं. एकदम खूप जास्त बारीक करायचं नाही. मी इथे 1 मोठ्या साईजचा मुळा आणि 2 मीडियम साईजचे गाजर घेतले. मुळा आणि गाजरची वरची साल काढून या पद्धतीने लांब लांब असं कट करून घेतले. त्यासोबतच लोणच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे 10-12 मिरच्या घेतले. मिरच्याला मधून कट करून घ्यायचं, त्यामुळे आपण जो मसाला टाकतो तो त्यामध्ये जातो. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 15 ते 20 लसूण टाकले. लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये गाजर, मुळा आणि मिरची टाकून 2 ते 3 मिनटं तेलामध्ये मिक्स करायचं. 2 ते 3 मिनटं झाल्यावर गॅस बंद करून आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस टाकून पूर्ण थंड झाल्यावर डब्यामध्ये भरणे. लोणचं खराब होऊ नये यासाठी लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.